What this personality got? This personality got the Padma Shri Award in 2015. 2015 मध्ये यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. लेट्स डिस्कस सम इंट्रोडक्शन ऑफ दिस पर्सन. सो दिस पर्सन जादव प्यांग. लेट्स हॅव सम ब्रीफ इंट्रोडक्शन ऑफ दिस ग्रेट पर्सन. सो जादव प्यांग्स फुल नेम इज जादव मोलाई Peng. Jadhav Molai Peng. This is his first name or full name. And he was born in 1963. He was born in 1963 where? In Assam. And he is popularly known as the forest man of India. Is popularly known as the forest man of India. Why does he known as a forest man of India? We are going to discuss in this lesson. Tanna ka mhatla jato forest man of India he aplyala ya lesson madhe discuss karaycha. So he is a man from Assam. He is a man from Assam means he is born and brought up in Assam. ते जन्मले आणि तिथेच वाढले. कुठं वाढले? आसाम. आसाम इज अ नॉर्थ ईस्टर्न स्टेट इन इंडिया. आसाम एक राज्य आहे, नॉर्थ ईस्टर्न स्टेट. नॉर्थ स्टेट नॉर्थ इंडियामध्ये हे एक राज्य आहे आसाम, सगळ्यांना माहिती आहे आसाम. अँड ही वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन आसाम. हु? जादव प्यांग. ही वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन आसाम अँड ही इज नोन फॉर planting an entire forest. Listen carefully. He is known for planting an entire forest and maintaining it even to this day. He is known for planting an entire forest and maintaining it even to this day. Te kay mhanun olkhle jatat ki planting an entire फॉरेस्ट. त्यांनी काय केलं? संपूर्ण जंगल तयार केलं, म्हणजे संपूर्ण जंगलामध्ये झाड लावली. नोन फॉर प्लांटिंग एन एंटायर फॉरेस्ट अँड मेंटेनिंग इट इवन टू दिस डे. आणि फक्त झाड लावून थांबले का? नाही, मेंटेनिंग इट इवन टू दिस डे. आज सुद्धा त्याची देखभाल ते करतात. खूप जादव प्यांग. After witnessing the after effects of soil erosion on river island on the Brahmaputra, simply started planting trees. Kavar tanni zaad lavli tanna asa koni sangitla zaad lavayla? Why he planted trees? See, there was a reason. Tithe ek karan hota. What was the reason? The reason was, after witnessing the after effect of soil erosion on river island on Brahmaputra. Brahmaputra hi ji nadi ahe, tya nadi patra madli zameen khup mota pramanat vahun geli ani ti nadi vahun gelyanantar tya thikani purnapane vaalu tayar zali kiwa vaalvanta sarka zala ani tyamule tyanna वाटलं की असंच जर होत राहिलं तर इथं जीवसृष्टी राहणार नाही. अँड बिकॉज ऑफ दॅट ही स्टार्टेड प्लांटिंग ट्रीज. इफ वी वॉन्ट टू स्टॉप इट वी शुड स्टार्ट टू प्लांट द ट्रीज. आपल्याला हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला झाडं लावण्यापासून किंवा ट्री प्लांटेशन शिवाय पर्याय नाही. सो he started planting trees. His efforts pratna, his efforts have transformed badal
a sandy landmass into dense forest covering a large area. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे काय झालं, खूप मोठा बदल झाला, ट्रान्सफॉर्मेशन झालं, खूप मोठा बदल झाला. काय बदल झाला रे, अ सँडी लँड मास इंटू डेन्स फॉरेस्ट. जे वाळूचं साम्राज्य होतं किंवा वाळूची जी शेती होती त्याचं रूपांतर डेन्स फॉरेस्ट. डेन्स म्हणजे घनदाट, खूप झाड असणार, फॉरेस्ट म्हणजे जंगल. आणि कुठं झालं ते, कव्हरिंग अ लार्ज एरिया, खूप मोठा एरिया त्यांनी काय केला, कव्हर केला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जंगल तयार झालं. अँड इन 2015 ही वॉज अवॉर्डेड विथ द पद्मश्री. आणि या त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी 2015 त्यांना भारताचा अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारचा पुरस्कार, त्याचं नाव जे आहे पद्मश्री अवॉर्ड, त्यांना देण्यात आला. सी द स्टुडंट्स, कशी गोष्ट आहे पहा. सो व्हाट हियर वी कॅन अंडरस्टँड फ्रॉम जाधव पियांग, जाधव पियांगच्या पर्सनॅलिटी मधून काय आपण अंडरस्टँड करू शकतो, डेडिकेशन, डेडिकेशन समर्पण अँड हार्डवर्क. आणि हार्डवर्क, वी ऑलवेज से आय एम अनलकी, आय कॅनॉट डू एनिथिंग, मी खूप दुर्दैवी आहे, माझ्या नशिबात नाही, मला लक नाही, असं आपण म्हणत राहतो. बट वी डू नॉट डू द हार्ड वर्क इन अवर लाईव्स. इफ वी डू द हार्ड वर्क अँड इफ यू वर्क डेडिकेटेडली, वी विल बी सक्सीड इन एनी फील्ड, इन एनी प्रोफेशन, इन एनी वर्क. कुठल्याही कार्यामध्ये आपण यश मिळवून देऊ शकतो, अशा प्रकारचं उदाहरण जाधव पियांगचं आपल्या समोर आहे. लेट्स सी पुढे बघूया आपण काय. सी सी नाउ, इन 2015 ही वॉज अवॉर्डेड विथ द पद्मश्री बाय द हँड्स ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सो दिस प्रेसिडेंट ऑफ, प्रणव मुखर्जी वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया इन 2015 अँड जाधव पियांग वॉज अवॉर्डेड पद्मश्री अवॉर्ड फॉर हिज वर्क. त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सी हाऊ दिस मॅन वर्कड, हाऊ दिस मॅन डेडिकेटेडली वर्क. सो लेट्स डिस्कस इन डिटेल अबाउट जाधव पियांग. सविस्तर आपण माहिती घेऊया जाधव पियांगची. कोण होते जाधव पियांग? जाधव मोलाई पियांग वॉज बॉर्न इन 1963 इन आसाम. त्याचा जन्म कुठे झाला? आसाम मध्ये झाला, नॉर्थ स्टेट, इंडियाज नॉर्थ स्टेट आसाम. अँड ही वॉज बॉर्न इन 1963 त्यांचा जन्म झाला. ही बिगॅन टू प्लांट ट्रीज फ्रॉम द एज ऑफ 16. सी द स्टुडंट्स, फ्रॉम द एज ऑफ 16, वयाच्या 16 वर्षापासून त्यांनी झाड लावण्यास सुरुवात केली. थ्रू हिज एफर्ट्स ऑन एंटायर फॉरेस्ट हॅज ग्रोन, विच इज नाऊ नोन एज मोलाई फॉरेस्ट. थ्रू हिज एफर्ट्स, त्यांच्या प्रयत्नातून अन एंटायर फॉरेस्ट हॅज ग्रोन, संपूर्ण फॉरेस्टचा वाढ झाली किंवा जंगलाची वाढ झाली, विच इज नाऊ नोन एज मोलाई फॉरेस्ट. आणि त्यांच्याच नाव, त्यांचं नाव काय होतं रे, मोलाई, विच इज नाऊ नोन एज मोलाई फॉरेस्ट. त्या फॉरेस्टला त्यांचं नाव दिलं गेलं आणि त्या फॉरेस्टचं नाव काय, मोलाई फॉरेस्ट. लक्षात आहे. देन माजुली आयलंड इज लोकेटेड ऑन द रिव्हर ब्रह्मपुत्रा इन द डिस्ट्रिक्ट ऑफ जोरात. डोंट गेट कन्फ्युज्ड, कन्फ्यूज व्हायची गरज नाही. देर इज अ स्टेट आसाम, आसाम हे राज्य आहे, त्या आसाम राज्यामध्ये जोरात हा एक जिल्हा आहे आणि त्या जोरात या जिल्ह्यातून ब्रह्मपुत्रा ही नदी वाहती आणि त्या ब्रह्मपुत्राच्या नदी वाहण्याच्या ठिकाणी एक आयलंड आहे आणि त्या आयलंडचं नाव काय, माजुली. सो माजुली आयलंड इज लोकेटेड ऑन द रिव्हर ब्रह्मपुत्रा इन द डिस्ट्रिक्ट ऑफ
Zorat. So Zorat, Brahmaputra, and Mazuli. These are the three names we have to put in our mind. So Mazuli Island is located on the river Brahmaputra in the district of Zorat. Assam Rajya Madhya Zorat ya Jilya Madhe Brahmaputra Nadi Vahati and the Brahmaputra Cha River Vahanaraya Nadi Madhe Ek Island Hai and the Island La Naav Kaya Mazuli. This area has lost a third of its landmass due to the increasing floods. आणि त्या माजुली आयलंडचा जो भाग आहे त्या भागाचं काय झालं होतं, लॉस्ट अ थर्ड ऑफ इट्स लँड मास. थर्ड ऑफ म्हणजे तिसरा भाग ऑफ इट लँड मास. लँड मास म्हणजे काय रे, सुपीक जमीन. ड्यू टू द इनक्रीजिंग फ्लड्स म्हणजे पूर. फ्लड म्हणजे काय रे, पूर, महापूर. या महापुरामुळे त्या ठिकाणी सुपीक जमीन वाहून गेली होती आणि तिथं वाळू साठली होती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लड्स का आले, लेट्स सी द रीजन्स. की एवढ्या मोठ्या मध्ये किंवा महापूर येण्याची कारण कुठली, तर हे रिझन त्याचं आहे. व्हॉट इज द रिझन? द रिझन इज द इनक्रीज इन द मेल्टिंग ऑफ आईस इन द हिमालयाज and the rise in temperature have made the floods dangerous in the recent decades. काय झालं, increase वाढणे in the melting, melting म्हणजे वितळणे, of ice in the Himalayas. हिमालया मधला ice म्हणजे बर्फ काय होतोय, वितळतोय. कशामुळे रे, rise in temperature, तापमान वाढीमुळे. Have made the floods dangerous. आणि त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात काय येत आहेत, पूर किंवा महापूर येत आहेत. आणि त्या पूर आणि महापुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन काय होते, वाहून जाते. आणि तशीच घटना कुठं घडली, माजुली आयलंड मध्ये घडली, ब्रह्मपुत्रेच्या तीरावरती. ब्रह्मपुत्रा कुठं आहे, ऍट द डिस्ट्रिक्ट ऑफ जोरात. जोरात या राज्यामध्ये ती ब्रह्मपुत्रा रिवर वाहते. Then we discuss the landmass of the river started to lose its flora and fauna and become barren with only sand. And due to these floods, या महापुरामुळे ब्रह्मपुत्रीची जे भूभाग होता तो भूभाग संपून तिथं निकृष्ट प्रकारची जमीन तयार झाली किंवा इथं वाळू युक्त शेती तयार झाली, की ज्या ठिकाणी काय होईल, खूप मोठा प्रमाणात त्या ठिकाणी नापीक जमीन तयार होईल. इन द इयर 1979 व्हेन पेंग वॉज 16 इयर्स ओल्ड. आणि असंच एकदा काय झालं, 1979 मध्ये, कि ज्यावेळी जाधव पँग वॉज 16 इयर्स ओल्ड, 1963 ला जाधव पँगचा जन्म झाला, आणि 16 वर्षानंतर म्हणजे ज्यावेळी ते 16 वर्षाचे होते, 16 इयर्स मीन्स ऍट द स्टँडर्ड ऑफ 10th, राईट, माजुली सफर्ड अ टेरिबल फ्लड. त्या जोरात डिस्ट्रिक्ट मध्ये महाभयंकर काय आला, टेरिबल म्हणजे महाभयंकर फ्लड आला. फ्लड म्हणजे पूर आला, महापूर आला. आणि त्या महापूर कुठं आला, माजुली आयलंड मध्ये. ब्रह्मपुत्रेला खूप मोठा महापूर आला व्हेन जाधव पेंग वॉज 16 इयर्स ओल्ड इन द इयर 1979. 1979 मध्ये ज्यावेळी जाधव पेंग हे 16 वर्षाचे होते, त्यावेळी त्या एरियामध्ये म्हणजे माजुली आयलंड मध्ये ब्रह्मपुत्रेला खूप मोठा महापूर आला. What happens then? The huge pile of snakes died in the heat on the sandbar. आणि त्या महापुरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साप वाहून आले. आणि तो महापूर निवळल्यानंतर किंवा पाणी संपल्यानंतर ते सगळे साप किंवा स्नेक्स, where they were settled on
सँड. पूर ओसरल्यानंतर किंवा पाणी ओसरल्यानंतर ते सगळे साप वाळूवर राहिले. वाळू तुम्हाला माहिती आहे खूप लवकर गरम होते, इन द हीट सँड. अँड ड्यू टू दॅट ऑल स्नेक्स डाईड इन द हीट ऑन द सँड बार. जे त्या सँड बारच्या हीट मध्ये ऑल दी स्नेक्स वेअर डाईड. घटना काय घडली, ऍट द एज ऑफ 16 इयर्स, 16 वर्षाचे असताना, इन 1979 माजुली सफर अ टेरिबल फ्लड. महाभयंकर पूर आला त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साप वाहून आले आणि पूर उसरल्यानंतर ते सगळे साप कुठे राहिले, वाळूवर राहिले. अँड ड्यू टू इट्स हीट ऑल दी स्नेक्स वेअर डाईड आणि सगळे साप त्या ठिकाणी मरण पावले. Sadhu Peng was worried about that. And Peng la kalji vatu lagli. Kaya kalji vatu lagli? Worried that others, including humans, might suffer the same fate. Ata saap maray laglet. Pani asas hot rahila, tar bhavishya madhe sagalyach jivala dhoka ahe, including humans. Manje manav jati sahit सगळ्याच जीवांना धोका आहे अशा प्रकारची भीती कोणाला वाटू लागली, अशा प्रकारची भीती जाधव पेंगला वाटू लागली. देन व्हॉट हॅपन, लेट्स सी. ही स्टार्टेड प्लांटिंग बांबू ट्रीज इन द बिगिनिंग. आणि त्या प्रॉब्लेम मधून सॉर्ट आउट करण्यासाठी त्यांनी काय सुरू केलं रे, ही स्टार्टेड प्लांटिंग बांबू ट्रीज इन द बिगिनिंग. सुरुवात त्यांनी पाहत बसले नाहीत. ही स्टार्टेड टू प्लांट द ट्रीज अँड इनिशियली ऑर ऍट द बिगिनिंग ही स्टार्टेड प्लांटिंग बांबू ट्रीज. सुरुवात त्यांनी कुठल्या ट्रीज पासून केली, बांबू ट्रीज पासून केली. अँड देन माजुली इज करंटली लिस्टेड ॲज द वर्ल्ड्स लार्जेस्ट रिव्हर आयलंड. आणि आता जर ते माजुली जी काय आयलंड आहे जे वाहून गेलं होतं 1979 ला, ते आता जगामध्ये, लिसन केअरफुली, वर्ल्ड्स लार्जेस्ट रिव्हर आयलंड, जगाचं सगळ्यात मोठं आयलंड म्हणून काय केलं जात आहे, नोंद घेतली जाते. वेअर? इन द गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद आहे की वर्ल्ड्स लार्जेस्ट रिव्हर आयलंड. सी, वन पर्सन कॅन चेंज द एंटायर थिंग्स. एक माणूस काय बदल घडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे. देन द फर्स्ट रिव्हर आयलंड टू बिकम अ डिस्ट्रिक्ट इन इंडिया इन 2016. आणि ते माजुली आयलंड की जे सगळं वाहून गेलं होतं 1979 ला, ते 2016 मध्ये बिकम a district, first river island to become a district in India in 2016. 2016 madhe pahila island jagatla ani bharatatla 2016 madhe nondavla gela. And what, who is responsible for that? This person, the forest man of India, Zadhav Peng. Zadhav Peng is the forest man of India. See what happens, how it happens, let's discuss. At the beginning of the 20th century, it had an area of almost 1,000 hectares. म्हणजे 1901 किंवा 1902 या काळामध्ये हे माजुली जे काय आयलंड होतं, आयलंड म्हणजे बेट, हे बेटावर जवळजवळ 1,000 hectares काय होतं, जंगल होतं. But due to the floods, it covered only less than 400 hectares in 2014. म्हणजे 20व्या शतक ज्या वेळेस सुरू झालं, म्हणजे 1901-1902 त्या काळामध्ये जवळजवळ 1,000 hectares जंगल त्या काळा त्या ठिकाणी माजुली आयलंड मध्ये होत. बट इन 2014, 6 वर्षापूर्वी, इट रिमेन्स 400 hectares ओनली. म्हणजे 600 एकर्स जंगल काय झालं होतं, व्हॅनिश्ड.
संपल होता एंड इट इज अलार्मिंग थिंग और इट इज अ काइंड ऑफ डेंजर टू ऑल ऑफ अस. आणि हे एक काय होतं, धोक्याची घटना घंटा होती की 1000 हेक्टर पैकी 600 हेक्टर पुरामध्ये वाहून गेलं होतं आणि राहिले किती होतं रे, फक्त 400 हेक्टर. कधी? 2014 मध्ये. आणि त्यानंतर काय बदल घडला, वी विल डिस्कस. आयलंड कुड बी कम्प्लिटली सबमर्ज इन द नेक्स्ट 20 इयर्स. आणि अशा प्रकारची भीती तयार झाली होती की 2014 आणि आणखी 20 वर्षामध्ये म्हणजे 2034 पर्यंत इथं आयलंडच राहणार नाही की काय, अशा प्रकारची भीती तयार होती. आयलंड कुड बी कम्प्लिटली सबमर्ज इन द नेक्स्ट 20 इयर्स. इन द नेक्स्ट 20 इयर्स देर विल नॉट बी एनी आयलंड. आयलंड विल बी वॅनिश्ड इन फ्लड्स. And it will be only barren sandmass. तिथे काय राहील, फक्त वाळूचं राज्य राहील किंवा वाळू राहील, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. म्हणून कुणीतरी काय केलं, इन 1980s द आसाम फॉरेस्ट्री डिव्हिजन ऑफ गोलाघाट डिस्ट्रिक्ट इनिशिएटेड अ प्लान टू रिफॉरेस्ट 200 हेक्टर्स ऑफ लँड इन वन ऑफ द सँड बार्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. आणि अशा प्रकारची ज्यावेळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आसाम फॉरेस्ट्री डिव्हिजन ऑफ गोलाघाट डिस्ट्रिक्ट, या गोलाघाट जिल्ह्यातील आसाम फॉरेस्ट्री डिव्हिजनने काय केला, एक इनिशिएटिव्ह घेतलं. इनिशिएटेड म्हणजे पुढाकार घेणे. त्यांनी एक पुढाकार घेतला. काय पुढाकार घेतला, अ प्लॅन, एक योजना आखली. व्हॉट वॉज अ प्लॅन, प्लॅन to reforest 200 hectares of land. त्यांनी ठरवलं की 200 hectares land आपण काय करायची, परत reforest करायची, means tree plantation करायचं. In one of the sandbars of the Brahmaputra. आणि ब्रह्मपुत्राच्या ज्या sandbars तयार व्हायला लागलेत किंवा जिथं वाळूचं जमीन तयार व्हायली तिथं परत 200 hectares वर आपण झाडं लावायची. म्हणजे 400 hectares जे राहिलंय ते किमान 600 hectares होईल असा त्यांचा कयास होता किंवा अंदाज होता. अँड जादो पँग, अँड जादो पँग वॉज पार्टिसिपेटेड इन इट. जादो पँग काय केलं, त्यांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं और ही वॉज पार्टिसिपेटेड इन इट. विथ एफर्ट्स ऑफ पँग द सँड बार इज नाऊ अ डेन्स फॉरेस्ट. आणि पँगच्या प्रयत्नामुळं तो जो सँड बार होता it is now transformed. So transform zala kasha madhe re, now a dense forest, je gandhat jangla madhe transform zala, which covers around 1000 hectares. baga mhanje je jangal kshetra 1000 hectare varun 400 hectare var alo hota ani shasnane tharavlo hote ki anki 200 hectare vadu प्रयत्न करून, तर आसाम फॉरेस्ट्री डिव्हिजनने ठरवलं होतं की आणखी 200 करोड म्हणजे किती 600 करोड. पण जाधव पँगच्या एफर्ट्समुळं हे शक्य झालं. फक्त 600 नाही तर 1000 हेक्टरला 1000 हेक्टर जंगल इट इज रिफॉरेस्टेड. म्हणजे जे वाहून गेलं होतं ते परत रिफॉरेस्ट करायचं काम जाधव पँग या व्यक्तीमुळे केलं. देन व्हॉट हॅपन्स, लेट्स सी. What happens? Then what happens? The forest came to known as Molai Forest, named after Jadhav. Right? Jadhav Molai is the name. Jadhav Molai Peng was the name of Jadhav Peng. And this forest is now what? This forest is now come to known as Molai Forest, named after Jadhav. And that's a now the forest la dile gele. The forest become home to wide range of animals. Ata te fakta greenery forest aile nahi tar khup vegvegya prakarcha pranyan sathi te kay zale home ghar zale.
कुठल्या कुठल्या प्रकारचे पाम होते रे? सच एज एलिफंट्स, रायनोसोरस, गेंडा, टायगर, डियर, रॅबिट्स अँड बर्ड्स. सो इट इज अ होम फॉर बर्ड्स अँड ॲनिमल्स. अँड नॉट ओनली द बर्ड्स अँड ॲनिमल्स, बट इट इज डायव्हर्स व्हरायटीज ऑफ ट्रीज कॅन बी फाउंड. एकाच प्रकारचे झाडं तिथं भेटत नाहीत आपल्याला. डायव्हर्स म्हणजे वेगवेगळ्या विध of trees can be found. कुठले कुठले ट्रीज आपल्याला तिथे भेटत आहेत? वलकोल. वलकोल म्हणजे काय रे? कांदळवन वृक्ष म्हणतो आपण त्याला मराठीत, कांदळ. वलकोल, अर्जुनाचं झाड तिथं दिसतं आपल्याला. देन रॉयल पॉनिकाना, पॉनिकाना सिल्क. पॉनिकाना मीन्स गुलमोहर, मोज अँड कॉटन ट्रीज. वेगवेगळ्या विविध डायव्हर्स varieties of trees can be found in that forest. And then we come to know that bamboo is the most common and covers an area of more than 300 hectares. And the sagya zhadan madhe bamboo he zhad sagyat jast ahe, kiwa sagyat jast common ahe. Ani javal javal ti kiti hectares var ahe re? 300 hectares. 1000 हेक्टर पैकी जवळजवळ बांबूची झाड 300 हेक्टर्स वी कॅन फाइंड. देन वी कम्स टू नो द पॉप्युलरिटी ऑफ दिस अमेझिंग फीट अट्रॅक्ट्स पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड टू व्हिजिट द मोलाई फॉरेस्ट. आणि याची प्रसिद्धी होऊ लागली. आणि याची प्रसिद्धी झाल्यानंतर फक्त भारतातूनच नव्हे तर जगातून लोक मोलाई फॉरेस्टला काय करू लागले? व्हिजिट करू लागले, भेट देऊ लागले. अँड विटनेस, विटनेस म्हणजे साक्षीदार. अँड विटनेस द एफर्ट्स ऑफ द हार्ड वर्क अँड डेडिकेशन ऑफ पँग. आणि हार्ड वर्क आणि डेडिकेशन, समर्पण आणि हार्ड वर्क जे पँगने केलंय त्याचं ते कळले, विटनेस होऊ लागले. सो स्टुडंट्स, हिअर वी हॅव फिनिश्ड हाफ ऑफ द लेसन. आपण आज अर्धा लेसन संपवलेला आहे. तुम्हाला मी एक 3 मिनिटाची काय करणार आहे, एक व्हिडिओ दाखवणार आहे.